तर विनोद तावडे यांचं पक्षानं तिकीट कापल्यानंतर बोरिवली विधानसभा मधील तावडे यांचे समर्थक मात्र प्रचंड नाराज झालेले दिसतायत। भाजप उमेदवार सुनील राणे यांच्या विरोधामध्ये तावडे यांच्या समर्थकांनी नारेबाजी दिलेली आहे। आपण समोरील दृश्यांमध्ये पाहतोय, मुंबईमध्ये तावडे समर्थकांनी आपली नाराजी व्यक्त केलेली आहे। या ठिकाणी घोषणाबाजी देखील करताना आपल्याला तावडे समर्थक दिसतात। काही वेळापूर्वीच विनोद तावडे यांनी माध्यमांसमोर येऊन आपली भूमिका स्पष्ट केली। भाजपाच्या आतापर्यंत 4 याद्या जाहीर झाल्या आहेत, मात्र त्यामध्ये भाजपाच्या अनेक दिग्गज नेत्यांना डावललं गेलेलं आहे। मात्र विनोद तावडे यांनी बंडखोरीच्या सर्व चर्चांना थांबवलेलं आहे। आपण शेवटपर्यंत संघाचे कार्यकर्ते आहोत, संघासाठीच काम करणार ही तावडेंची भूमिका होती। मात्र तरी देखील तावडे यांना उमेदवारी न मिळाल्यानं तावडेंचे समर्थक मात्र नाराज झालेले दिसतात। तर या ठिकाणी तावडे समर्थकांकडून नारेबाजी देखील केली जाते। तर काही वेळापूर्वीच घाटकोपरमध्ये देखील प्रकाश मेहता यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांच्या समर्थकांनी पराग शहा ज्यांना भाजपाकडून तिकीट मिळालेलं आहे त्यांच्या गाडीची तोडफोड केली। एकीकडे प्रकाश मेहता यांचे समर्थक देखील नाराज दिसत आहेत, तर दुसरीकडे मुंबईतच बोरिवलीमध्ये आपण पाहतोय तावडे यांना उमेदवारी न मिळाल्यानं तावडेंचे कार्यकर्ते देखील प्रचंड नाराज झालेले आपल्याला दिसतात। तर याच पार्श्वभूमीवर तावडे अमित शहा यांना विचारणार आहेत आपल्याला तिकीट का नाकारलं, याबद्दल तावडे देखील अमित शहा यांना विचारणार आहे अशी भूमिका त्यांनी माध्यमांजवळ स्पष्ट केली आहे। मात्र आता अवघे काही दिवसच समोर आहेत, निवडणुकीसाठी जोरदार काम करायचे, आपण संघासाठी काम करणार आहोत अशी भूमिका देखील तावडे यांनी स्पष्ट केली। आताची मोठी बातमी आपण पाहतोय विनोद तावडे यांच्या संदर्भात। विनोद तावडे यांना उमेदवारी न दिल्यानं कार्यकर्ते नाराज दिसतात।